हॅलो स्टुडंट्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल केमिस्ट्री वाय जगदीश वाघ डिअर स्टुडंट्स आता जे आपण नेक्स्ट पी वाय क्यू सॉल्व्ह करतो हे चॅप्टर आहे स्टेट्स ऑफ मॅटर आणि हे एमसी मध्ये जे स्टेट्स ऑफ मॅटर आपण कव्हर करतोय तो आपण टू मध्ये कव्हर करतोय ओके uh, अपार्ट फ्रॉम दिस जे मुलं महाराष्ट्र बोर्डचं प्रिपरेशन करताय जे ट्वेंटी ट्वेंटी थ्रीला महाराष्ट्र बोर्ड ची एक्झाम देत आहे त्याच्यासाठी एक बेस्ट स्टडी प्लॅन मी आणतो आहे जो थर्टी डेजचा असेल विदिन थर्टी डेज तुम्ही तुमचे फायव्ह चाप्टर्स कम्प्लीट करायचे तो एव्हरी डे तुम्हाला कुठला कुठला टास्क कम्प्लीट करायचा आहे हे मी तुम्हाल तुम्हाला त्यात सांगणार आहे जे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजच संध्याकाळपर्यंत एक व्हिडिओ किंवा उद्यापर्यंत एक अवेलेबल होईल आता हे जे आपलं सेशन असेल यात आपण पीवाय क्यू सॉल्व्ह करू जो असणारे स्टेट्स ऑफ मॅटरचा क्लास इलेव्हनचा चॅप्टर आहे ज्याच्यामधला एक तरी क्वेश्चन विचारला जाईल जनरली असा स्टडी आहे या चॅप्टरमध्ये चार्ल्स लॉ आणि आयडियल गॅस इक्वेशन यांच्यावरती शक्यतो न्यूमरिकल्स येतील या चॅप्टर मधून क्वेश्चन जास्तीत जास्त करा जे न्यूमेरिकल बेस्ड असतील ओके याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला गाय गायलुसेक्स लॉ किंवा लॉ यांच्यावरती न्यूमेरिकल विचारला जाणार नाही मॅक्झिमम चान्सेस आहेत चार्स लॉ आणि गॅस चे की जे एकदम एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात ओके सो या सेशनला आपण सुरुवात करूया लेट्स प्रोशन फॉर द फर्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर वन मध्ये तुम्हाला सॉरी क्वेश्चन नंबर वन मध्ये बघा काय सांगितलं त्यांनी if the absolute temperature of gas having volume v centimeter cube is doubled and the pressure is reduced to half the final volume will be That's a question it ya question you suppose asa consider, karu ya, asa consider karu, if the absolute temperature of gas having volume v is double आपल्याला सिम्पली त्यांनी एक सांगितलंय की व्हॉल्युमला काय करायचं आहे डबल करायचं आहे द ॲप्सोल्यूट टेम्परेचर इफ द ॲप्सोल्यूट टेम्परेचर ऑफ गॅस हॅविंग व्ही सेंटीमीटर क्यूब इज डबल सॉरी आपल्याला टेम्परेचर काय करायचं आहे डबल करायचं आहे गॅसचं ज्या गॅसचा व्हॉल्यूम किती आहे वी सेंटीमीटर क्यूब व्ही सेंटीमीटर क्यूब असलेल्या गॅसचं टेम्परेचर आपण काय केलं डबल केलं अँड प्रेशर इज रेड्यूस टू हाफ आपल्याला प्रेशर किती करायचं आहे हाफ करायचं आहे देन द फायनल व्हॉल्यूम विल बी आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला कंबाईंड गॅस लॉचा यूज करायचा आहे कंबाईंड अकॉर्डिंग टू कंबाईन गॅस लॉ इक्वेशन अकॉर्डिंग टू कंबाईंड गॅस लॉ कंबाइंड गॅस लॉ असा आहे पी वन व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू पी टू व्ही टू अपॉन टी टू सो या केसमध्ये आपण इथे मेन्शन करूया की आपल्याला पी व्ही अपॉन टी इज इक्वल टू बघा प्रेशर बद्दल त्यांनी काय सांगितलंय प्रेशर इज रेड्यूस टू हाफ म्हणजे जे फायनल प्रेशर आहे त्याला तुम्ही हाफ करा हाफ करायचं म्हणजे मी ते लिहू शकते झिरो पॉईंट फाईव्ह इन्टू पी टू प्रेशरला काय केलंय हाफ करून टाकलंय दॅट इज झिरो पॉईंट फाईव्ह इंटू पी टू मल्टीप्लाय बाय व्ही टू आहे तसंच अपॉन टी टू बद्दल त्यांनी काय बोललोय ऍप्सोलूट टेम्परेचर ऑफ गॅस इज डबल आधीच्या पेक्षा काय केलं आहे डबल केलं आहे म्हणजे आपण इथे असं मेन्शन करू शकतोय की टी टू इज इक्वल टू ट्वाईस टी आता मी इकडे जे मेन्शन केलेले टर्म्स आहेत ना पी व पी व्ही अपॉन टी या सगळ्या पी वन व्ही वन अपॉन टी वनबद्दलच आपण बोलतोय हे सगळ्या टर्म्स कुठले आहे पी वन व्ही वन अपॉन टी वन ज्याला आपण इनिशियली वन नंबर दिलेला होता आता त्याला रायटिंग करताना मी जस्ट मेन्शन केलं आहे पी व्ही इज इक्वल टू टी मला सांगा इनिशियल टेम्परेचर जर टी असेल तर त्याच्यात डबल करायचं म्हणजे ट्वाइस टी होणार की नाही म्हणून आपण इथे काय मेन्शन केलंय आहे ट्वाईस टी मेन्शन केलंय सर आय एम गट टू राईट ट्वाईस टी सो so, या इक्वेशनला आपण थोडंसं मॉडिफाय करणार आणि या इक्वेशनला आपण बनवणार कोणासाठी व्ही टू साठी सो व्ही टू इज इक्वल टू करणार व्ही टू इज इक्वल टू पी इन टू व्ही ट्वाइस इन टू ट्वाईस टी अपॉन टी इंटू झिरो पॉईंट फायव्ह इंटू पी हे आपण इथे मेन्शन केलंय यातले काही टर्म्स कॅन्सल होतील काय काय कॅन्सल होणार टी टी कॅन्सल होतो आहे पीपी कॅन्सल होतो आहे ओके इज इक्वल टू सो याचा आपल्याला मिळणार आहे दिस इज फोर टाइम्स व्ही सो या क्वेश्चनचा आन्सर आहे फोर टाइम्स व्ही दॅट इज ऑप्शन इज करेक्ट याच्यामध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह केव्हा होणार ज्या इनिशियल कंडिशन्स आहेत ना पी वन व्ही वन अपॉन टी वन याला आपण कन्सिडर करणार पी व्ही अपॉन टी पी व्ही अपॉन टी आर द इनिशियल कंडिशन्स आणि बाकीच्या आयतशाचे पी टू व्ही टू अपॉन टी टू त्या आयतशाचे फक्त त्यांनी दिलेल्या क टर्म्स आणि कंडिशननुसार इक्वेशनला मॉडिफाय केलंय आणि सिम्प्लिफाय केलं हा क्वेश्चन थोडा वेगळ्या लेवलचा होता बट इट्स आता समजावून सांगितलं तर तुम्हाला समजलं असेल नक्की नसेल समजलं तर एकदा व्हिडिओ पुन्हा बघा गोष्टी एकदम क्लिअर आहे फक्त हे लक्षात ठेवा की इनिशियली जे आहे ना पी वन व्ही वन अपॉन टी वन त्याला आपण कन्सिडर केलंय पी व्ही अपॉन टी एवढाच एक छोटा चेंज केला तर हा क्वेश्चन लगेच सॉल्व्ह होतोय फॉर दिस क्वेश्चन गो विथ ऑप्शन ए नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू अकॉर्डिंग टू आयसोथर्मल्स अकॉर्डिंग टू अँड्रूज आयसोथर्मल ॲट व्हॉट टेम्परेचर द कार्बन डायऑक्साइड गॅस स्टार्ट टू कंडेन्स ऍट थ्री फेरिक प्रेशर आता हा क्वेश्चन काय नाही समजून घ्या हा क्वेश्चन बेस्ड आहे क्रिटिकल टेम्परेचर क्रिटिकल प्रेशरवरती इथे तुम्हाला मी वेगवेगळे सबस्टन्सेस दॅट इज वेगवेगळे गॅसेस दिले आहेत त्या गॅसेसचं क्रिटिकल टेम्परेचर दिलंय आणि क्रिटिकल प्रेशर सुद्धा दिलंय क्रिटिकल टेम्परेचर आपण दाखवलंय या केसमध्ये प्रत्येक गॅसचा आपण क्रिटिकल टेम्परेचर इथे मेन्शन केलं आहे त्याच गॅसचं तुम्हाला क्रिटिकल प्रेशर सुद्धा दिलं आहे क्रिटिकल सुद्धा दिला आहे पण तो कामाचा नाही आहे हा टेबल तुम्हाला परफेक्ट करून ठेवा लागणार कारण यांच्यावरती खूपदा क्वेश्चन विचारले गेलेत आता या केसमध्ये तुम्ही बघा की त्यांनी काय सांगितलं की अकॉर्डिंग टू अँड्रुज आयसोथर्मल ऍट व्हॉट टेम्परेचर कार्बन डायऑक्साइड गॅस स्टार्ट कंडेन्स ऍट सेवन्टी थ्री ॲटमॉस्फेरिक प्रेशर आता सेवन्टी थ्री ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे क्रिटिकल प्रेशर आहे सीओ कार्बन डायऑक्साईडसाठी आपण सीओ टूचा विचार करतोय तर कार्बन डायऑक्साईडचं जे क्रिटिकल प्रेशर असतं ते असतं सेव्हन्टी थ्री ॲटमॉस्फिरिक प्रेशर जे तुम्हाला इथे दिसतंय बघा इट इज सेव्हन्टी थ्री पॉईंट नाईन की जे आपण इथे घेतलं आहे कंडिशननुसार सेवन्टी थ्री आणि त्यावेळेसचं तुम्हाला काय सांगितलं त्यांनी त्यावेळेस तुम्हाला काढायचं आहे टेम्परेचर बट हे टेम्परेचर तुम्हाला कशामध्ये दिलंय कॅल्बिनमध्ये दिलंय मग सिम्पली तुम्ही काय करा थ्री झिरो फोर पॉईंट वन झिरो मायनस टू सेवंटी थ्री पॉईंट वन फाईव्ह करून घ्या हा जो डिफरन्स तुम्हाला मिळणार हा डिफरन्स तुम्हाला मिळणार एक्झॅक्ट क्रिटिकल टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस मग तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये आन्सर जर बघितलं यांच्यामधला डिफरन्स हा तुम्हाला अंदाज आहे सेवन्टी थ्री वन मिनिट जस्ट कॅल्क्युलेट द डिफरन्स हा डिफरन्स बघा तर बरं किती येतो आहे सो so, थ्री झिरो फोर पॉईंट वन मायनस टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह हा डिफरन्स आपण बघितला तर डिफरन्स इज थर्टी पॉईंट नाईन्टी फाईव्ह हा झाला केल्विनमध्ये सो so, तुम्हाला असं ऑप्शन शोधायचा आहे सॉरी हा झाला डिग्री सेल्सिअसमध्ये सो so, असं ऑप्शन तुम्हाला कुठला मिळतोय ऑप्शन सी इज करेक्ट सो so, मग केल्विनमध्ये विचारलं एका डिग्रीमध्ये विचारलं एवढं चेक करा डिग्रीमध्ये विचारलं असेल त्यातून टू सेव्हन्टी थ्री काय करून घ्या मायनस करून घ्या सो हे डिफरन्स तुम्हाला मिळतो दॅट इज ऑप्शन सी हे जे सी ऑप्शन मिळाले या बोलतात क्रिटिकल टेम्परेचर मग जसं सी ओ टूचं विचारलं जाऊ शकतंय तसं कुठल्याही गॅसचं विचारलं जाऊ शकतंय मग हा टेबल तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असेल सो फॉर क्वेश्चन नंबर टू वी गो विथ ऑप्शन सी क्वेश्चन नंबर थ्री इफ टू मोल्स ऑफ अँड आयडल गॅस ॲट फोर सॉरी फायव्ह फोर्टी थ्री केलविन अकुपाय अ वॉल्यूम ऑफ फोर्टी फोर पॉईंट एट लिटर

फोर्टी फोर पॉईंट एट तुम्हाला व्हॉल्युमसुद्धा प्रोवाईड केलं आहे फोर्टी फोर पॉईंट एट लिटर वॉट इज द प्रेशर ऑफ आइडियल गॅस तुम्हाला आयडल गॅसचं काय काढायचं आहे प्रेशर काढायचं आहे सेम टेम्परेचरला आर व्हॅल्यू इज प्रोवायडेड झिरो पॉईंट झिरो एट टू वन सो या गिव्हन डेटाचा विचार केला तर प्रेशर कॅल्क्युलेट कसं करणार आइडियल गॅस इक्वेशन आपल्याला माहिती आहे पी व्ही इज इक्वल टू एन आर टी दिस इज एन आयडल गॅस इक्वेशन या इक्वेशनला मी मॉडिफाय करतो पीसाठी सो पी इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही सो नंबर ऑफ मोल्स आपल्याला दिले टू आर आरची व्हॅल्यू प्रोव्हाइड केली झिरो पॉईंट झिरो एट टू वन मल्टीप्लाय बाय टी टी आपल्याकडे आहे फाईव्ह फोर्टी सिक्स अपॉन व्ही व्हीज फोर्टी फोर पॉईंट एट खूप इझी क्वेश्चन होता आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करायचं आहे आफ्टर डुईंग ऑल द कॅल्क्युलेशन यू गेट द आन्सर टू ॲटमॉस्फिअर एक्झॅक्टली सो फॉर दिस क्वेश्चन वी गो विथ ऑप्शन डी नेक्स्ट क्वेश्चन डी ए स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करण्याच्या आधी एक महत्वाची अनाउन्समेंट ज्याच्यामध्ये अनअकडेमी तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट देते आहे आणि महाराष्ट्र बोर्डचं तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता ज्या तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळतील ओके जे स्टुडंट माझे फ्री क्लासेस अटेंड करत अपार्ट फ्रॉम फ्री क्लासेस इफ दे वॉन्ट टू टेक प्लस सबस्क्रिप्शन दे कॅन युज द कोड कार्बन ट्वेल्व ओके हा कोड तुम्ही युज करणार तर तुम्हाला डिस्काउंट बट याची ऑफर आहे जी ट्वेंटी सेव्हन पर्सेंट तर थर्टी पर्यंतच आहे ओके या चार दिवसामध्ये तुम्ही जर प्लस घेतलं तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळतोय याच्यामध्ये बेनिफिट तुमचं असं आहे की तुम्ही जर ट्वेल्व मंथचं प्लस सबस्रिप्शन घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला आधी जी अमाऊंट आहे थर्टीन थाउजंड एट हंड्रेड ज्यात आता तुम्हाला ती फक्त इलेव्हन थाउजंड फोर्टी मध्ये मिळते म्हणजे तुमच्या जवळपास सत्तावीस रुपये वाचता अप्रॉक्सिमेटली ओके सो ही ऑफरचं बेनिफिट नक्की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोड युज करायचा आहे कार्बन ट्वेल्व अपार्ट फ्रॉम दिस आता नवीन बॅच सुरू झाली आहे जी ट्वेंटी सेकंड ऑफ जून पासून स्टार्ट झाली आहे जिथे वर्षभर एमसीक्यू सॉल्व्ह करून दिले जातील ओके सो so, या बॅचेसमध्ये कुणाल सर तुम्हाला फिजिक्स चे एमसीक्यू सॉल्व्ह करतील मी जगदीश वाघ तुम्हाला केमिस्ट्रीचे एमसीक्यू सॉल्व्ह करून देणार Uh, गजानन नवताले सर तुम्हाला मॅथ्स सी क्यू सॉल्व्ह करताल आणि दिगंबर माळे सर तुम्हाला बायोचे सी क्यू सॉल्व्ह करतील ओके सो so, थेरी पण सुरू आहे सायमल्टेनियसली सी क्यू पण सुरू आहे तर या ऑफरचा नक्की बेनिफिट या आणि सगळ्या बॅचेसला एनरोल करा चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया सर्टन सॅम्पल ऑफ गॅस हॅज व्हॉल्यूम झिरो पॉईंट टू लिटर ॲट वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड टू सेवंटी थ्री पॉईंट वन फाईव्ह केलविन वॉट इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस ऍट टू सेवन्टी थ्री पॉइंट वन फाईव्ह डिग्री सेल्सिअस ॲट सेम्प्रेचर बघा याच्यामध्ये काय केलंय तुम्हाला जो इनिशियल व्हॉल्यूम दिलाय व्ही वन इज इक्वल टू झिरो पॉईंट टू लिटर हा जो वॉल्यूम होता तेव्हाचं जे काही टेम्परेचर त्यांनी मेंशन केलेलं होतं दॅट टेम्परेचर इज एक मिनिट इथे थोडंसं मिस्टेक आहे टायपिंग मिस्टेक इथे हे टेम्परेचरमध्ये तुम्हाला करेक्शन करायचे ओके हे टायपिंग मिस्टेक आहे इट इज टू थर्टी सेवन पॉईंट वन फायू केलविन दिले दिस इज टू थर्टी सेवन पॉईंट वन फाईव्ह केलविन ही व्हॅल्यू तुम्हाला इथे यूज करायची सो so, व्ही वन जेव्हा झिरो पॉईंट टू होता त्यावेळेसचा टी वन त्यावेळेस टी वनची व्हॅल्यू किती होती व्हॅल्यू ऑफ टी वन इज टू थर्टी सेवन पॉईंट वन फाईव्ह केलविन होती त्यांचं असं म्हणणं आहे की आपण आता टेम्परेचर इन्क्रीज करतोय आपण टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह डिग्री सेल्सिअस करून टाकलं आहे आपण टू सेव्हन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह डिग्री सेल्सिअस केलं तर त्यावेळेस व्हॉल्युम किती असेल प्रेशर तुम्हाला सेमच ठेवायचं आहे मग या केसमध्ये आपण ऍक्वन टू चार स्लॉ बघा चार लावनुसार आपण हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार तुम्हाला व्ही टू काढायचा आहे आणि टी टू तुम्हाला दिला आहे दॅट इज टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह प्लस टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह ओके वन मिनिट आता तुम्हाला हे आधी समजून घ्या की मी हे टू सेवेंटी थ्री पॉईंट वन फाईव्ह असं टू टाईम्स का लिहितो आहे कारण दिलेलं टेम्परेचर जे आहे ना हे तुम्हाला डिग्री सेल्सिअसमध्ये दिलं आहे बघा मग डिग्री सेल्सिअसचं केलविन करायचं असेल तर दिलेल्या व्हॅल्यूमध्ये टू सेवेंटी थ्री पॉईंट वन फाईव्ह ॲड करायची असतात यांची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतो आहे फायव्ह फोर्टी सिक्स पॉईंट थ्री केलविन ओके दोघं आपण केलविन मध्ये काढले सिम्पल आहे टी वन एवढा असताना व्ही वन एवढा मिळतोय टी टू इतका असताना तुम्हाला व्ही वन काढायचं आहे सो अकॉर्डिंग टू चार लॉ ओके चार्जला नुसार इक्वेशन काय असतं व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू व्ही टू अपॉन टी टू हे इक्वेशन आहे याच्यावरून आपल्याला व्ही टू काढायचं आहे सो व्ही टू इज इक्वल टू व्ही वन मल्टिप्लाय बाय टी टू अपॉन टी वन व्हॅल्यूज पुट करणार व्ही वन आपल्याला दिलं आहे झिरो पॉईंट टू मल्टीप्लाय बाय टी टू आपण आत्ताच सॉल्व्ह केला आहे फायू फोर्टी सिक्स पॉईंट थ्री अपॉन टी वन दॅट इज टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह हे जे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला एक्झॅक्टली आन्सर मिळते झिरो पॉईंट फोर लिटर तर झिरो पॉईंट फोरला आपल्याला टिक करायचं आहे ऑप्शन सी नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर इफ क्यू इज द मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज अँड आर इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज जे डिस्टन्स आहे त्याला आपण आरने इंडिकेट केलंय आणि मॅग्नेट्यूड ऑफ चार्ज आपल्याकडे आहे क्यू Then dipole moment is given by dipole moment is a formula a definition. So this is definition of dipole moment. Dipole moment mu is nothing but is it the product of magnitude of the charge Q and the distance between centers of positive and negative charge R. So सो so, आपण फॉर्म्युला काय तयार करू शकतो म्यू इज इक्वल टू क्यू इन टू आर मग असं ऑप्शन शोधायचं आहे की जो या फॉर्म्युलासोबत मॅच होतोय सो फॉर क्वेश्चन नंबर फाईव्ह गो विथ ऑप्शन ए दिस इज फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन दॅट इज अ डेफिनेशन जरी माहिती असेल तरी इट इज इनफ क्वेश्चन नंबर सिक्स अ गॅस हॅज वॉल्यूम थ्री पॉइंट फोर लिटर एट ट्वेंटी फाय डिग्री सेल्सियस वॉट इज द फायनल टेम्परेचर इफ द व्हॉल्यूम इज इन्क्रीज टू टेन पॉईंट टू लिटर ॲट कॉन्स्टंट प्रेशर खूप इझी क्वेश्चन आहे अगेन व्हिअर गोन टू यूज चार्ज लॉ बघा इनिशियल व्हॉल्युम तुम्हाला दिलेलं आहे थ्री पॉईंट फोर लिटर आणि त्यावेळेसचं टेम्परेचर होतं ट्वेंटी फायव्ह डिग्री सेल्सिअस दॅट इज इक्वल टू ट्वेंटी फायव्ह प्लस टू सेवंटी थ्री सो दॅट इज टू नाईंटी एट केलिबीन म्हणजे टू नाईंटी एट केलिबीन टेम्परेचरला व्हॉल्यूम तुम्हाला मिळतो आहे थ्री पॉईंट फोर त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्हाला व्हॉल्युम टेन पॉईंट टू लिटर हवा असेल तर ता त्यावेळेसचं टेम्परेचर तुम्हाला किती ठेवावं लागेल सो अकॉर्डिंग टू चार अकॉर्डिंग टू चार स्लो सो चार स्लॉचं इक्वेशन काय आहे व्ही वन अपॉन टी वन इज इक्वल टू व्ही टू अपॉन टी टू लक्षात घ्या चार स्लो मध्ये प्रेशर आणि नंबर ऑफ मॉल्स कसे असतात कॉन्स्टंट असतात त्याच्यात सध्या गरज नाही आपल्याला सो so, टी टू तुम्हाला काढायचा आहे सो टी टू इज इक्वल टू इक्वेशन काय होणार व्ही टू मल्टीप्लाय बाय टी वन अपॉन व्ही वन

त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉल्यूम बिकम्स डबल ऍट व्हॉट टेम्परेचर म्हणजे आपल्याला टी टू आहे ॲट व्हॉट टेम्परेचर द व्हॉल्युम बिकम्स डबल म्हणजे व्ही वन आहे टू तर किती झाला पाहिजे तो आता हो तो फोर एम क्यूब झाला पाहिजे मग फोर एम क्यूबसाठी किती टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करावं लागेल असा क्वेश्चन विचारलाय अगेन वीअर टू यूज चार लॉ बघा चार लॉवरती हा ऑलमोस्ट थर्ड फोर्ड क्वेश्चन आहे दिस इज चार लॉ अकॉर्डिंग टू चार लॉ our formula is v1 upon t1 is equal to v2 upon t2 so our target is to find out t2 so t2 is equal to v2 multiply by t1 upon v1 so value put karun solve karna so 4 multiply by 273.15 upon 2. so it's simplified answer means that 4 sorry 546.3 kelvin so 546.3 kelvin Asa option that is option uh, वन मिनिट सॉरी हे केल्विन मध्ये आहे आपल्याला सगळे डिग्री मध्ये दिले हे जे आन्सर आले आहेत आपले हे केल्विनमध्ये आलेले आन्सर आहे या केल्विनचं आपल्याला काय करावं लागेल डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करावं लागेल सो केल्विनचं डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करूया आपण सो बघा इथे आता मी साईडला सॉल्व्ह करतो आहे सो टेम्परेचर इन केल्विन इज इक्वल टू टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस प्लस टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह फक्त त्याला सिम्प्लिफाय करा सो इथे टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस कसं येणार मग टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू टेम्परेचर इन केल्विन मायनस टू सेव्हन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह सो डिफरन्स घ्यायचा फक्त आपल्याला दोघांचा सो फाईव्ह फोर्टी सिक्स पॉईंट थ्री मायनस टू सेवन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह दोघांचा आपण डिफरन्स घेतला तर आपला आन्सर मिळणार डिग्री सेल्सिअसमध्ये दॅट इज टू सेव्हन्टी थ्री पॉईंट वन फाईव्ह डिग्री सेल्सिअस दॅट इज ऑप्शन फॉर धिस क्वेश्चन ऑप्शन डी इज करेक्ट नेक्स्ट हे तर खूप सोपे सोपे क्वेश्चन विचारले द एस आय युनिट ऑफ प्रेशर इज सो फॉर दिस क्वेश्चन द करेक्ट ऑप्शन इज सी फॅक्ट बेस्ड क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर नाईन विच अमंग द फॉलोइंग गॅस लिक्विफाय इझिली बघ आता हा लिक्विफिकेशनचा पॉईंट बऱ्याचदा विचारला जाणार आहे त्यानंतर समजून घ्या की गॅसेसच्या बाबतीत काय असतं बघा गॅसेस विच आर लिक्विफाईड युझिंग द प्रेशर मेथड आर जनरली क्लोरिन कार्बन डायऑक्साईड एक्सेट्रा ओके त्यातले काही एक्सेप्शन आहे बघा तुम्हाला काय सांगतो गॅसेस विच आर लिक्विफाईड युझिंग सम प्रेशर दे आर क्लोरिन गॅस क्लोरीन गॅस और वी कॅन से कार्बन डायऑक्साईड गॅस एक्सेट्रा देर आर सम गॅसेस लाईक एच टू देन ओ टू देन एन टू हे जे गॅसेस आहेत ना या गॅसेसला म्हटलं तर रिअल गॅसेस या गॅसेसला आपण काय म्हणतो रिअल गॅसेस अँड रिअल गॅसेस कॅन नॉट लिक्विफाईड इझिली रिअल गॅसेस कॅन नॉट लिक्विफाईड इझिली लिरियल गॅसेस कॅनॉट बी लिक्विफाईड इझली बॅक कॉम्प्रेसिंग कुलिंग ऑर एक्सेट्रा सो यांच्यापैकी तुम्हाला कुणी सापडलं पाहिजे विच द फॉलोइंग गॅस लिक्विफाय इझिली लिक्विफाय इझिली होण्यासाठी कोण असतात क्लोरीन आणि सी ओ टू आता तुम्ही जर बघितलं या केसमध्ये एच टू आहे ओ ओ टू आहे इथे ओ टू आहे इथे एन टू आहे त्याच्यानंतर इथे हेलियम आहे आणि इथे क्लोरीन आपण मेन्शन केलं तर क्लोरीन आहे जो लिक्विली लिक्विफाईड होत नाही लवकर ओके सो सॉरी क्लोरीन हा असा आहे की जो इझिली लिक्विफाय होऊ शकतोय क्लोरीन आहे सीओ टू आहे बट बाकीचे जे आहे जे रिअल गॅस आहे बाकीचे जे आहे जे रिअल गॅस आहे रिअल गॅस कुलिंग करून किंवा टेम्परेचर अप्लाय करून किंवा कॉम्प्रेशन करून कुठल्या पद्धतीने ते इझिली लिक्विफाय होत नाही मग लिक्विफाय न होणारे गॅसेस तुम्हाला माहिती असू द्या आणि त्यांनी क्वेश्चन असा विचारलं की कोण लिक्विफाय होऊ आहे तर हा लिक्विफाय इझिली होत नाही ऑक्सिजन सुद्धा लिक्विफाय इझिली होत नाही नायट्रोजन सुद्धा होत नाही लिक्विफाय इझिली त्याच्यानंतर हायड्रोजन सुद्धा लिक्विफाय इझिली होत नाही सो मग लिक्विफाय इझिली होणारा कोण आहे क्लोरीन आणि सीओटू म्हणजे या दोघांपैकी आपल्याला कोण दिलाय क्लोरीन दिलाय सो बिग होतं ऑप्शन सी